वेलकम। आज अपन GS1 हिस्ट्री कोर्स या बद्दल बोलूया। दोन तीन दिवस झाले हिस्ट्री मॉड्यूल हा कसा कंप्लीट करायचा याच्यावर वर्क करत होतो आणि फायनली मी आता सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहे आणि आपला पूर्ण सिलेबस MPSC मेन्सचा जे आपल्या सिलेबसमध्ये 13 पॉईंट्स आहे ते 13 पॉईंट्स 15 लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया। ठीक आहे, तुमच्यासमोर जी स्लाईड दिसत आहे त्यावर लिहिलं आहे GS1 हिस्ट्री कोर्स। ठीक आहे, या कोर्समध्ये काय काय राहणार, MPSC मेन्स GS1 हिस्ट्री सिलेबस कम्प्लीट कोर्स। म्हणजे काय, आपला जो MPSC मेन्सचा GS1 आहे त्यामध्ये जो हिस्ट्री आहे 60 मार्क्ससाठी त्याचा जो सिलेबस आहे तो पूर्ण सिलेबस आपण या कोर्समध्ये कम्प्लीट करणार आहोत। टोटल 15 लेक्चर असणार, 2 आवर्स इच, 2 घंट्याचे एक लेक्चर राहील, ते टोटल 15 लेक्चर असतील, 15 दिवसाचा हा कोर्स आहे। सिलेबस पॉईंट वाईज हिस्ट्री लेक्चर्स टू बी कंडक्टेड, आपल्या सिलेबसमध्ये जे 13 पॉईंट्स आहे तर ते पॉईंट वाईजच आपण हे लेक्चर अपलोड करणार आहोत आणि हा पूर्ण हिस्ट्रीचा कोर्स आपण पॉईंट वाईजच कव्हर करणार आहोत। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अजून इझी जाईल सिलेबस रेफर करून अभ्यास करणे। स्पेशल फोकस ऑन न्यू टॉपिक्स रिवाइज सिलेबस ऑफ हिस्ट्री, आणि यावर्षी जे टॉपिक नवीन ॲड झालेत त्याच्यावर आपण चांगलं क्वालिटी कंटेंट देण्याचा प्रयत्न करू। फॉर एक्झाम्पल 1.4 नंबरचा जो पॉईंट आहे इंडियन इकॉनॉमी अंडर कोलोनियल रूल, त्यामध्ये ड्रेन ऑफ वेल्थ, ड्रेन थिअरी ह्या गोष्टी ज्या आहेत ते यावेळी सिलेबसमध्ये नवीन आहेत, त्याच्यावर पण आपलं 2 आवर्सचं जे लेक्चर राहील ते तुम्हाला नक्कीच आवडणार, कारण की मी क्वालिटी कंटेंटच शोधून माझ्या नोट्स तयार केलेले आहेत त्याच्यावर। ठीक आहे, आणि या सिलेबसमध्ये जे नवीन रिफॉर्मर्स ॲड केले ते पण आपण या हिस्ट्रीच्या लेक्चर सिरीजमध्ये कम्प्लीट करूया। थोडक्यात काय, तर आपला हिस्ट्रीचा एंटायर सिलेबस या हिस्ट्री कोर्समध्ये आपण कम्प्लीट करू, जे टॉपिक नवीन ॲड झाले त्याच्यावर पण आपण फोकस करणार आहोत। ऑल लेक्चर्स विल बी कवर्ड फ्रॉम स्टँडर्ड सोर्स, आता जे सोर्सेस आहेत आपले MPSC मेन्स हिस्ट्रीसाठी ते सगळे सोर्सेस मी रेफर करून माझे नोट्स तयार केलेले आहेत आणि त्यावरच मी आपण हे लेक्चर बनवणार आहे। काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत, डेली अर्ली मॉर्निंग यू विल गेट 2 आवर्स व्हिडिओ, आता मी रोज सकाळी 6 ते 7 या दरम्यान मी हे 2 घंट्याचे व्हिडिओ अपलोड करून ठेवत जाईल। तुम्ही तो सकाळीच 9-10च्या पहिले व्हिडिओ बघून घ्यायचा आणि मग दिवसभर आपण जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओ तो व्हिडिओ बघून आपल्या ओन सोर्सेस रेफर करून तो सिलेबस कम्प्लीट कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा। म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण पहिला व्हिडिओ बघणार आहोत तो 1.1 हा जो पॉईंट आहे आपला इस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया यावर आपण यामध्ये जे पण सब टॉपिक्स आहे किंवा पूर्ण तो पॉईंट जो आहे 1.1 नंबरचा पॉईंट हिस्ट्रीमधला त्याच्यावर आपण एक लेक्चर बनवलेलं आहे। ते लेक्चर तुम्ही बघितल्यावर तुम्ही तुमचे ओन बुक किंवा कुठले नोट्स असतील क्लासच्या किंवा तुमचं जे काय असेल अदर सोर्सेस तुमची त्या सोर्समधून तुम्हाला तो पॉईंट कव्हर करायचा आहे आणि ते कम्प्लीट करून ठेवायचं आहे पूर्ण दिवसभरात। ठीक आहे, आफ्टर वॉचिंग द लेक्चर प्रिपेअर युअर ओन नोट्स, तुम्ही तुमचे स्वतःच्या नोट्स तयार करू शकता किंवा ज्यांना हिस्ट्रीच्या नोट्सची गरज नाही त्यांनी नोट्स नाही तयार केले तरी चालतील, पण आय विल सजेस्ट काही टॉपिक्स असे आहेत हिस्ट्रीमध्ये त्याचे नोट्स आवश्यक लागतात, कारण की शेवटच्या वेळेस आपल्या रिव्हिजनला काहीतरी पाहिजे। रेस्ट ऑफ द डे आय ॲडवाइज यू टू रीड युअर ओन सोर्सेस, तेच सांगितलं मी की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर जो तुमच्याकडे पूर्ण दिवस राहील रिमेनिंग रेस्ट ऑफ द डे त्यामध्ये तुम्ही तुमचं कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा तुमच्या ओन सोर्सेसमधून तो सिलेबस। सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन बेस्ड ऑन दॅट टॉपिक कव्हर्ड ऑन दॅट डे, ओके, तो सिलेबस तुम्ही तुमच्या सोर्सेसमधून कम्प्लीट केल्यावर आयोगाने विचारलेले त्या सिलेबसवरचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे। ठीक आहे, सोर्सेस कव्हर्ड मी कोणते कोणते सोर्स केलेले आहेत, ग्रोवर माझ्याकडे जे बुक आहे इंग्लिशमध्ये ते बुक NCERT ह्या इंग्लिशमध्येच असतात आणि माझे सेल्फ नोट्स ह्या पण माझ्या इंग्लिशमध्येच आहेत, तर स्पेशली ह्या कोर्स आपला इंग्लिश मिडियमचे जे आहेत MPSC प्रिपेअर करणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे असं म्हणू शकतो, पण टीचिंगची लँग्वेज मराठी आणि इंग्लिश दोन्ही राहणार। फॉर्मॅट ऑफ द कोर्स
2 week course, 15 days, 2 hour video daily. रोज 2 घंटा एक व्हिडिओ राहील, असे 15 दिवस या सॅटरडे पासून आपण हे स्टार्ट करतोय. म्हणजे जूनचा जूनचे जवळपास 2 week, फर्स्ट 2 weeks, ठीक आहे. आता हे 2-3 दिवस राहिलेत आणि पुढचे, तर हा 2 weekचा कोर्स आहे, सॅटरडे टू सॅटरडे. आणि मग नंतर नेक्स्ट सॅटरडे, जूनचा सॅटरडे पासून तर नेक्स्ट वीक ऑफ सॅटरडे पर्यंत, ठीक आहे. फॉर्मॅट ऑफ टीचिंग, पेपर अँड पेन अंडर कॅमेरा. तुम्हाला माहित आहे की माझं शिकवण्याची पद्धत, कारण की माझ्याकडे जास्त सोर्सेस नाही, मी पण एक स्टुडंट्स आहेत, त्याच्यामुळे वर माझा कॅमेरा असतो आणि खाली पेपर आणि पेन, त्याच्यावर मी लिहिणार आणि मोबाईल थ्रूच जे काही आपलं व्हिडिओ रेकॉर्ड होईल तोच व्हिडिओ मी आपल्याला अपलोड करणार. टीचिंग इन बायलिंग्वेल, हे तर तुम्हाला माहीत आहे की मराठी आणि इंग्लिश दोन्ही याचा यूज करतो आपण, बेनिफिशियल फॉर इंग्लिश मीडियम स्टुडंट, कारण की स्पेशल सोर्सेस मी जे वापरले आहेत ते सगळे इंग्लिशमध्येच आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल. लेक्चर विल बी अपलोडेड बिफोर 7 AM डेली. रोज मी सकाळी 7 पहिले, म्हणजे दिवस तुमचा सुरू होण्याच्या पूर्वीच मी व्हिडिओ लेक्चर अपलोड करून ठेवेन. म्हणजे तुम्हाला दिवसभरात तुमचं अकॉर्डिंग टू युअर लाईफस्टाईल तुम्ही ते स्केड्यूल प्लॅन करू शकता. लास्ट लेक्चर विल बी ऑन MPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. शेवटचं जे लेक्चर राहील, म्हणजे आपलं सॅटरडे टू सॅटरडे, देन सॅटरडे टू सॅटरडे असं 2 weekचा जो कोर्स आहे, त्यानंतर संडेला मी प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत MPSCने विचारलेले पूर्ण सिलेबसवर, तर जवळपास आपण 100 क्वेश्चन बघूया, ठीक आहे. डेफिनेटली या कोर्सचा फायदा होणार आहे, कारण की मी या गोष्टी पुस्तकात नाही आहे ते आपण या व्हिडिओ थ्रू देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही हे लेक्चर बघताना तुमच्याजवळ एक रफ नोटबुक आणि पेन जवळ ठेवायचा. ज्या गोष्टी मी तोंडी सांगत आहे त्या तुमच्या नोट्समध्ये नाही नसणार आहेत, त्या तुम्ही त्या नोट डाऊन करून ठेवायच्या. सबस्क्राईब अँड गिव्ह युअर फीडबॅक. सबस्क्रिप्शन इम्पॉर्टंट आहे, कारण की काही फीचर्स आहेत यूट्यूबचे जे सबस्क्रायबर शिवाय अनलॉक होतच नाहीत. पहिले माझा हेतू असा नव्हता की सबस्क्रायबरसाठी रिक्वेस्ट करायची, पण आता सबस्क्रायबर शिवाय काही गोष्टी आहेत यूट्यूबवर ते करता येत नाही. ओके, तेच सांगायचा प्रयत्न करतोय. आता बॅटरी लो झाल्यामुळे बहुतेक अडचण येईल, ठीक आहे. रिवाइज अँड अपडेटेड सिलॅबस स्पेशल फोकस, फर्स्ट टाइम ऑन यूट्यूब MPSC मेन्स हिस्ट्री लेक्चर सिरीज अकॉर्डिंग टू सिलॅबस पॉईंट वाईज. आणि माझे जे काही आहेत 180 सबस्क्रायबर, त्यांना मी थँक्यू म्हणतोय, कारण की तुम्ही लोकांनी व्हिडिओ बघून माझ्यावर ट्रस्ट केला आहे. बऱ्याच लोकांनी व्हिडिओ बघितलेले आहेत पण ते सबस्क्राईब करत नाही, पण तुम्ही जे आहेत 180, मी तुम्हाला प्रॉमिस करतो की तुम्हाला नक्कीच या व्हिडिओ लेक्चरचा फायदा होईल आणि तुमचा हिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे तो चांगला कव्हर होईल, ठीक आहे. ॲट द एंड ऑफ दिस कोर्स यू विल डेफिनेटली बी सॅटिस्फाईड विथ माय टीचिंग ॲज वेल ॲज बाय माय सजेशन्स, किंवा मी जे काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टीतून तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल, ठीक आहे. तो ओके, माझा बॅटरी पण लो आहे त्याच्यामुळे थँक्यू. आणि हा व्हिडिओ शॉर्टमध्येच आहे, फक्त मला या कोर्सचं इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं.